रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, घातक आजारांपासून संरक्षण करायचे आहे, तर घ्या अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटी। अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटीची पट्टी आजाराशी होईल कट्टी। व्यायामशाळा मंजूर झाली आहे मान्य आम्हाला। रमेश बुद्धा जेके चव्हाण साहेबांकडे गेले, तसं मी पण जेके चव्हाण साहेबांकडे फॉलोअप केला त्या विषयाचा। तिथं ई टेंडरिंग झालं, ई टेंडरिंग झाल्यानंतर व्यायामशाळाच्या बांधकामासाठी दामणे तालुक्यातला एकही ठेकेदार तयार नव्हता। मी रमेश भाऊला पण बोललो होतो मागे, रमेश भाऊ ठेकेदार काम करत नाही, ठेकेदार भेटतच नाही आपल्याला। आम्ही 100 ठेकेदारांना भेटले, जेके साहेबांना पण भेटलो। जेके साहेब पण मला बोलले की मी ठेकेदारासाठी प्रयत्न करतोय, पण ठेकेदार त्याचं ई टेंडर होतं आणि त्याचा ई टेंडर झाल्यानंतर त्याचा ज्याच्याकडे सोसायटी असते किंवा ज्याच्याकडे हे असतं तोच ते काम करू शकतो। बरोबर, आम्ही प्रयत्न केले पण ठेकेदारच मिळाला आणि त्याला 10% लोकवर्गणी टाकावं लागत होती। 10% लोकवर्गणी टाकण्यासाठी ठेकेदार तयार नव्हता आणि कोणी पैसे भरायला तयार नव्हतं, त्याच्यामुळे ते ग्रामपंचायतकडून तर आम्ही पाठपुरावा केलाच आहे त्याचा, ठेकेदारच त्याला मिळत नव्हता। बर, मग तो निधी वापस गेला का? निधी वापस गेला का हे मला आज काही माहित नाही। आजपर्यंत ती योजना मंजूर, आजपर्यंत व्यायामशाळा मंजूरच आहे, वापस गेली का नाही मी चौकशी केल्यानंतर तुम्हाला आज काही सांगू शकत नाही। बर, रमेश संपत लवंगे। बर, काय म्हणणं तुमचं? आमचं म्हणणं असं आहे बाय, सरपंच काय म्हणता, शासनाचा निधी येतो ते काम पूर्ण करतो का? बरोबर आहे, मग हा सरकारचा निधी होता नाही का? आम्ही भाऊच्या पाय पडतो, जे काही साहेबाच्या पाय पडतो की आमच्या गावामध्ये व्यायामशाळा द्या बा तुम्ही, विनंती करून आम्ही आणली तरी ग्रामपंचायत 7.5 लाख रुपये होती। 7.5 लाख रुपयाचा निधी होता, ग्रामपंचायत का बांधलेली? किती दिवस झालेला? आता 2-3 वर्ष झाले गोष्ट, 2-3 वर्षाच्या अगोदर तुम्ही निधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करून निधी मागवला तुम्ही गावात? सरपंचला विचारा तुम्ही, 3 वर्षात अजून पण बांधली नाही, वापस गेला निधी, वापस गेला, वापस गेला अण्णा विचारा सरपंचाला तुम्ही, म्हणजे का बांधली नाही, जागा असल्यावर ग्रामपंचायतची राजकारण का? आता माझ्या गावामध्ये जे तरुण पोरांचा प्रश्न होता बा, संपूर्ण गावाचा प्रश्न होतो, माझा व्यक्तिगत नाही प्रश्न, पूर्ण गावाचा विषय होता तो। हे म्हणता मी जो निधी होतो ते काम करतो, कोणतं काम केलं गावामध्ये 5 वर्षामध्ये दवाखाने आहे त्यांचे चाचतो ठीक आजपर्यंत ग्रामपंचायत। मी काय म्हणतो मग घेणं नाही, म्हणजे चांगली वस्तू आहे बुवा, कायम स्वरूप होणार वस्तू, काय का बांधले मी हे बांधायला पाहिजे आमचं म्हणणं यांनी ठीक। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी